समरसता साहित्य परिषदेच्या वतीने 18वा समरसता साहित्य संमेलन दिनांक 9 आणि 10 डिसेंबर रोजी नगरमध्ये आयोजित करण्यात आले. या संमेलनाबाबत निमंत्रक रमेश पांडव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. समरसता साहित्य परिषद यांच्या वतीने 18वं समरसता साहित्य संमेलन नगर मुक्कामी 9 आणि 10 डिसेंबरला रेणावीकर शाळेमध्ये होत आहे. यापूर्वी 17 संमेलनं महाराष्ट्राच्या विविध भागात झालेली आहेत. या संमेलनाचं वैशिष्ट्य असं राहिले की हे विषयनिष्ठ संमेलन असतं. उदाहरणार्थ अनुवादित साहित्य आणि समरसता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य आणि समरसता, अशा पद्धतीने युवा साहित्य आणि समरसता, साठोत्तरी साहित्य आणि समरसता असे विविध विषय घेऊन 17 संमेलनं झाली. या 17 संमेलनाची सगळ्या अध्यक्षांची यादी पण आपल्याकडे आहे. 18व्या समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय गिरीश प्रभुणे हे पिंपरी चिंचवडला असतात. समरसता गुरुकुलम ते चालवतात. तत्पूर्वी त्यांनी यमगरवाडीला भटक्या आणि विमुक्तांच्यासाठी निवासी शाळा ही 41 भटक्या विमुक्तांच्या जातींच्या विद्यार्थ्यांसहित अनेक वर्ष चालवली. ती आजही चालू आहे. ते या संमेलनाचे अध्यक्ष. त्यांची एकूण 6 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यातलं पारधी हे पुस्तक विशेष करून प्रसिद्ध आहे. ते या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. एकंदर 5 त्याच्यामध्ये परिसंवाद असणार आहेत, कवी संमेलन असणार आहे. सुरुवातीला ग्रंथदिंडी आहे, त्याच्यात भारतीय संविधान ठेवून आणि तत्सम ज्या समरसतेला पोषक असणाऱ्या सर्व साहित्याचंही वहन त्या ग्रंथदिंडीमधून होईल. दुसऱ्या दिवशी 10 डिसेंबरला प्रत्यक्ष यमगरवाडीच्या विद्यार्थ्यांचा काही कार्यक्रम जे ह्या विविध भटक्या आणि विमुक्तांच्या जीवनात असतं त्याचं प्रदर्शन असं होणार आहे. अशा ह्या समरसता साहित्य संमेलनाचा कार्यक्रम 9 आणि 10 डिसेंबरला नगर मुक्कामी होत आहे. आपणा सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं. वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की सुवर्णा रावळ या भिवंडीला असतात, त्या प्राचार्य आहेत एका कॉलेजमध्ये. त्यांनी या समाज जीवनाचा भटक्या आणि विमुक्तांचा खूप जवळून अभ्यास केलेला आहे. त्यांच्या उपस्थितीत त्यांच्याच वक्तव्यामध्ये एक विशेष करून महिलांचं, ते सुद्धा केवळ नगरमधल्या महिलांच्यासाठी म्हणून असं एक स्वतंत्र सत्र आपण आयोजित केलेलं आहे. असा हा समरसता साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आपल्या इथे आहे. आपण सर्वांनी नगरकरवासीय आणि महाराष्ट्रातील सर्व समरसता या विषयातील रस घेणारे, रुची घेणारे, ज्यांना ज्यांना समता आणाविषयी वाटते असे सर्व आमच्या घोषणेसहित समरसतेशिवाय सामाजिक समता अशक्य किंवा आमचं ध्येयवाक्य समरसतेतूनच समता, समरसतेतून समता हे घेऊन सगळेजण सहभागी व्हावं अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो.